हे जे तुम्ही सात साथा, आठ साधारण नऊ पॉईंट बघितले त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे दोन चार आहेत वायर वायरमन इन्क्लूड करणार नाही फक्त इलेक्ट्रिशियन आहे अप्रेंटिसला त्यानंतर तुमचं झोन वाईज जागांना निघता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो महापारिषण सहायक तंत्रज्ञ आपण जे काही वरचेवर भरतीबद्दल अपडेट देत असतो त्यामध्ये एम एस सी बीमध्ये महापारिषण नंतर महावितरण आणि महाजनको ज्यामध्ये यामध्ये भरपूर पुढे संधी उपलब्ध होणार आहे त्यावर वरचेवर आपण रिलेटेड अपडेट देतच असतो तर सध्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे अतिशय महत्त्वाचा जे वॅकन्सी पुढे येणार आहे ते म्हणजे अठराशे अडुसष्ट पोस्ट आय टी आय वॅकन्सी आय टी आय इलेक्ट्रिशियन बेसवरची जी वॅकन्सी पुढे येणार आहे त्याबद्दल ऑलरेडी न्यूजपेपरमध्ये नोटिफिकेशन तुम्ही बघितलं असेल नोटीस बघितलं असेल आता ॲडव्हर्टाईजमेंट डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट पुढच्या कुठल्याही दिवशी महापार्शनच्या ऑफिशियल साईटवर येऊ शकते त्यामुळे त्या रिलेटेड आपण अपडेट ऑलरेडी वरच्यावर देतच असतो रिसेंटली आपण सांगितलेलं आहे की आता एकोणीस तारीख एकोणीस सात म्हणजे जी काही आता लास्ट डेट असं अफवा होती ती फेक न्यूज होती मित्रांनो अजूनपर्यंत कुठलीच जाहिरात आलेली नाही आणि कुठलीच लास्ट डेट अजूनपर्यंत दिलेली नाही आहे कुठल्या काही दिवसामध्ये ती जाहिरात येणारच आहे ठीक आहे तर त्याबद्दल अतिशय महत्त्वाचे अपडेट फॉर एक्झाम्पल तुमचं काही प्रश्न आहे की वायरमन अलाउड करतील की नाही करणार किंवा मग त्यामध्ये अप्रेंटिससाठी काय रिझर्वेशन आहे का अप्रेंटिस कंपल्सरी आहे का त्याबद्दल आपण ऑलरेडी सांगितलं आहे मग तो अप्रेंटिक्सबद्दल रिझर्वेशन किती आहे किंवा मार्क्स वाढून भेटणार का किंवा बाकी आउटसोर्सिंग रिलेटेड असेल किंवा आणखी आँ बाकी जे प्रश्न आहेत तुमचे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करणार आहे तर आजचा व्हिडिओ कुठे स्किप करू नका मित्रांनो पूर्ण व्हिडिओ ऐका तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं अपडेट म्हणजे बघा कालच्या तारखेला अठरा सात म्हणजे अठरा जुलैला युनियन लेवल म्हणजे जे काही आपलं वर्कर्स फेडरेशन आहे आपण वरच्यावर त्याबद्दल अपडेट देतच राहतो तर रिसेंटली कृष्णा बैरची सरचिटणीस आहे त्यांनी एक मेसेज शेअर केलेला आहे तुम्हीसुद्धा तो कदाचित बघितलेला असेल कुठेतरी एखाद्या ग्रुपमध्ये तर त्या याच्यामध्ये जे मिटिंग झालेली आहे एम डी किंवा जे काही आपले मॅनेजिंग डायरेक्टर किंवा जे काही हायर ऑफिशियल असतात महापरेशांचे आणि प्लस आपले युनियनचे जे काही वरिष्ठ आहेत अध्यक्ष सरचिटणीस किंवा जे काही मागण्या त्यांनी मागे मांडलेल्या आहेत कारण की अजून जाहिरात यायची आहे त्याआधी या मागण्या त्यांनी मान्य कराव्या अशी यांची रिक्वेस्ट अशी विनंती आहे युनियनची तर त्यानुसार त्या मागण्या काय आहे आणि त्यावर प्रशासनाने काय उत्तर दिलेलं आहे ते आपण बघू तो अतिशय महत्त्वाचा मेसेज आहे किंवा अतिशय महत्त्वाची जी न्यूज आहे त्यामुळे पूर्ण नीट आहे का तर बघा मित्रांनो डॉक्टर संजीव कुमार आय एस अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणजे एम डी पारेशन कंपनी यांच्या समवेत भरती प्रक्रियाबाबत झालेल्या चर्चेचे अपडेट अतिशय महत्त्वाचं आहे ठीक आहे मी पूर्ण डिटेल सांगतो तुम्हाला कुठेच काही स्किप करत नाही अठरा सात दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर संजीव कुमार अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक पारेशन कंपनी यांच्या समवेत महापारेशन कंपनी सुरू असलेल्या बत्तीसशे म्हणजे साधारण तीन हजार एकशे एकोणतीस जागा येते विविध पदांतील भरतीबाबत महाराष्ट्र स्टेट वर्कर फेडरेशन संघटनेच्या चर्चेस बोलण्यात आले होते म्हणजे हे मॅनेजमेंटने बोलवलं होतं युनियनला या चर्चेमध्ये प्रशासनाच्या वतीने म्हणजे जेणेकरून पुढे भरतीमध्ये काही अडचण अडथळे येऊ नये किंवा अडचण अडचण येऊ नये किंवा का काही विशेष मुद्दा येऊ नये त्यासाठी हे आधी सगळं क्लिअर करायचा प्रयत्न करतात प्रशासन ठीक आहे या चर्चेमध्ये प्रशासनाच्या वतीने डॉक्टर संजीव कुमार व माननीय सुगत गंभरे संचालक मानव संसाधन ठीक आहे ए डी एच आर म्हणतो आपण उपस्थित होते संघटनेच्या वतीने कॉम्रेड कॉम्रेड भीमाशंकर पोहेकर उपाध्यक्ष कृष्णा बैरजी सरचिटणीस कॉम्रेड सागर पाटील कराड पारेशन झोन वगैरे आणि कॉम्रेड महेश डळवी हे उपस्थित होते थी, ठीक आहे त्यामध्ये मुख्यत्वे काही पॉईंट्स आहे मित्रांनो प्रत्येक पॉईंट मी इथे तुम्हाला सांगणार आहे सांगणार आठ ते नऊ पॉईंट्स आहे व्यवस्थित आहे का कारण अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा सहायक तंत्रज्ञ सामान्य म्हणजे असिस्टंट टेक्निशियन जनरल ही पदे भरताना तीन वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येऊ नये तर ती पूर्वीप्रमाणे कायमस्वरूपी भरण्यात यावी म्हणजे पूर्वी तीन वर्ष असं काही पिरियड नव्हता डायरेक्ट जॉईंट झाले की तुमचं स्किल लागू व्हायचं आणि ते अतिशय उत्तम पद्धत होती तर आता मध्येच त्यांनी असं अपडेट दिलं होतं मॅनेजमेंटने की आता ते तीन वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड नंतर परवान करण्यात येईल म्हणजे फॉर एक्झाम्पल महावितरण विद्युत सहायक सर सारखं तर असं करण्यात येऊ नये असं संघटनेने ठामपणे सांगितलेलं आहे अशी विनंती केलेली आहे ठीक आहे करू नये अशी मागणी लावून धरण्यात आली प्रशासनाचं काय म्हणणं आहे त्यावर बघा महापारेशन कंपनीचे प्रशासन याबाबतीत प्रशासन, याब प्रशासन सकारात्मक विचार करेल आणि अध्यक्ष असे अध्यक्ष महापारेशन यांनी सांगितलं म्हणजे याबद्दल सकारात्मक विचार करेल म्हणजे ही गोष्ट अजून कन्फर्म नाही आहे फक्त अशी मागणी विनियनने केली आहे के की तीन वर्ष पद्धत ठेवू नये डायरेक्ट परमांटवर पोस्टवर जॉईन करण्यात यावे विद्यार्थ्यांना ठीक आहे किंवा एम्प्लॉईला वगैरे तर मॅनेजमेंट म्हणते की आम्ही सकारात्मक विचार करू फक्त एवढंच त्यांनी आश्वासन दिलं म्हणजे ही गोष्ट कन्फर्म नाही आहे ते कदाचित कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सुद्धा घेऊ शकतात ठीक आहे यांनी हे कन्फर्म सांगितलं नाही सेकंड पॉईंट आहे सहायक तंत्रज्ञ सामान्य ही पदे भरताना विद्युत मंडळ व महापारेषण कंपनीतील शिकाऊ उमेदवारांना प्रचलित पद्धती प्रमाणे लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांवर म्हणजे जे काही अप्रेंटिसला आपण जे काही आधीपर्यंत देण्यात आलं होतं की अप्रेंटिसांना थोडंफार तिथे मार्क जास्त टेन पर्सेंट मार्क्स जास्त असतात टोटल टो टो स्कोअरमध्ये तर ते देण्यात यावे तर महापरेशन कंपनीने प्रशासनाने असं म्हटलेलं आहे यामध्ये की जे काही नियम नियमाप्रमाणे जे आहे अप्रेंटिसला जे काही आपण मार्क्स वाढवून देतो टेन पर्सेंट मार्क्स वाढवून देत असतात ते ऑलरेडी आपण ज्यांनी व्हिडिओ आपले बघितलेला जे आपल्याला ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवलेला जे आपले व्हिडिओज बघतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की टेन पर्सेंट हे मार्क्स जास्त असतात अप्रेंटिसला ज्यांनी महापरेशनची अप्रेंटिस केली आहे त्यांना ठीक आहे तर त्याबाबतीतसुद्धा त्यांनी म्हटलेलं मॅनेजमेंटने की आम्ही जे काही नियम आहे त्यानुसार त्यांना मार देऊ ठीक आहे थर्ड पॉईंट आहे सहायक तंत्रज्ञ सामान्य ही पदे भरताना तांत्रिक स्वरूपाची लेखी परीक्षा घेऊन भरण्यात यावी म्हणजे लेखी परीक्षा देण्यात यावी आणि ट्रान्सपरन्सी ठेवण्यात यावी भरतीमध्ये ठीक आहे असं नंतर म्हणणं आहे कशाचं युनियनचं ठीक आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंटसुद्धा म्हणते आहे की नवीन भरतीची प्रक्रिया करताना लेखी परीक्षा आय बी पी एस कंपनीमार्फत पारदर्शक पद्धतीने घेण्यात येईल म्हणजे आय पी पी एस कंपनीमार्फत पारदर्शक पद्धतीने ही लेखी परीक्षा घेण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे म्हणजे यावर पॉझिटिव्हिटी दिली आहे मॅनेजमेंटने ठीक आहे चौथा मुद्दा बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सहायक तंत्रज्ञ म्हणजे असिस्टंट टेक्निशियन जनरल ही पद भरती मुख्य कार्यालयाकडून एकत्रित करावी म्हणजे हेड ऑफिसमधून करावी झोन वाईज करू नये व पदस्थापना देताना उमेदवारांना मूळ जिल्ह्याच्या ठिकाणी जागा रिक्त असेल तर त्या ठिकाणी पदस्थापना द्यावी म्हणजे हेड ऑफिसमधून भरती करावी झोन वाईज करू नये म्हणजे झोनचं काय त्याच्यामध्ये टेन्शनच नाही डायरेक्ट हेड ऑफिसमधून भरती होईल आणि जेव्हा पोस्टिंग देतील तेव्हा तुम्ही ज्या मूळ गावाच्या आहे किंवा विद्यार्थीच्या मूळ गावाच्या तिथे त्यांना पोस्टिंग द्यावी अशी विनंती युनियनने केलेली आहे ठीक आहे महापारेशन कंपनीचे प्रशासन यांनी काय उत्तर दिलं भरतीची प्रक्रिया मुख्य कार्यालयाच्या नियंत्रणाखाली राबविण्यात येईल म्हणजे हेड ऑफिसमधून होईल व पदा पदस्थापना देताना रिक्त पदाचा अनुशेष बघून नियुक्ती देण्यात येईल हे सरळ सरळ आहे विचार करण्यात येईल म्हणत नाही आहे ते हेड ऑफिसमधून आपण काढू असं म्हणत आहे म्हणजे जेणेकरून ती ट्रान्सपरन्सी पण आली पाहिजे व्यवस्थित आणि म्हणजे विद्यार्थ्यांना असं चूज करायचं काम नाही आहे म्हणजे कट ऑफ हा हेड ऑफिस म्हणून एकच कट ऑफ लागेल असे वे वेगवेगळे झोन वाईज कट ऑफ लागणार नाही असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे आणि हे अतिशय उत्तम आहे विद्यार्थ्यांसाठी सुद्धा म्हणजे हेड ऑफिस म्हणजे मुंबईवरून ती पोस्ट निघणार मुंबईवरून टोटल जागा अठराशे अडुसष्ट निघणार तुम्ही त्यानंतर तुमचं सि सिलेक्शन कट ऑफ नको एकच कट ऑफ लागणार पुण्याच्या आणि जेव्हा तुमचं पोस्टिंग होईल तेव्हा तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही जळगावचे असेल तर जळगावमध्ये पोस्टिंग मिळेल तुम्ही पुण्याचे असेल तर पुण्यामध्ये पोस्टिंग मिळेल ठीक आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यावर पॉझिटिव्ह सिग्नल दिलेला आहे मॅनेजमेंटने हा महत्त्वाचा मुद्दा ठीक आहे त्यानंतर पाचवा पॉईंट बघा तंत्रज्ञ दोन हा थोडा वेगळा आहे तंत्रज्ञ दोन तंत्रज्ञ एक व वरिष्ठ तंत्रज्ञ या मंजूरपदापैकी पंधरा टक्के थेट भरतीद्वारे भरण्याची नव्याने सुरू केलेली तरतूद रद्द करावी पंधरा टक्के थेट भरती म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट नको म्हणजे एक्झाम वाईज नको व अंतर्गत भरतीची टक्केवारी दहा टक्केऐवजी पंधरा टक्के, टक्के, टक्के। म्हणजे इंटरनल जे काही प्रमोशन आहे ते दहा टक्केऐवजी पंधरा टक्के पाच टक्के पदे पदविकाधारक म्हणजे डिप्लोमाचे धारक असतात जे डिपार्टमेंटचे आहे मा पारेशनचे तर त्यांना पाच टक्के जे आहे ते रिझर्वेशन ठेवावं पदविकाधारकसाठी असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे महापारेशन म्हणते की यावर आपण सकार जिथे म्हणतात की सकारात्मक विचार करू तर ते गोष्ट होत नाही मित्रांनो जिथे क्लिअर कट सांगितलेल्या गोष्टी होतात ठीक आहे माझं ऑब्झर्वेशन सांगतो माझा अनुभव सांगतो गव्हर्मेंटचा इतक्या वर्षाचा ठीक आहे त्यामुळे ही गोष्ट शक्यता कमी आहे होण्याची त्यानंतर भरतीची प्रक्रिया सहावा पॉईंट आहे भरतीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महापरेशन कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचं धोरण निश्चित करावे म्हणजे जे काही आउटसोर्सिंग एम्प्लॉई आहेत जे काही खूप वर्षापासून काम करत आहेत महापॉरेशनमध्ये त्यांना सामावून घेण्याचे एक धोरण तुम्ही आखा आधी मग ते भरती प्रक्रिया सुरू करा त्याशिवाय सुरू करू नका असं युनियनचं म्हणणं आहे त्यावर प्रशासन काय म्हणते याबाबतीत महाराष्ट्र प्र शासनाच्या नि निर्देशाप्रमाणे स महाराष्ट्र शासनाचा म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे रूल आहेत त्याला अधीन लावूनच आम्ही हा निर्णय घेऊ म्हणजे इथेसुद्धा शक्यता कमी आहे आउटसोर्सिंगची असं म्हणणं आहे युनियनचं बट प्रशासन म्हणते की आम्ही महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा कुठल्याच प्रकारचा तसा नियम नाही आहे जर नियम असला तरच ते आउटसोर्सिंगला इथे ग्राह्य धरतील असं यांचं म्हणणं आहे ठीक आहे सातवा पॉईंट इथे आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडबरोबर वायरमन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना सहाय्यक तंत्रज्ञ म्हणजे वायरमनलासुद्धा इथे इन्क्लूड करून घ्यावं असं म्हणणं आहे परंतु प्रशासनाचं काय म्हणणं आहे लक्षात घ्या प्रशासन काय म्हणते कंपनीच्या संचालक मंडळाने इलेक्ट्रिशियन ट्रेड सहायक तंत्रज्ञ सामान्य पदामध्ये संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे वायरमन ट्रेडच्या बाबत विचार करण्यात येणार नाही क्लिअर कट सांगितलेला आहे विचार करू असंही म्हटलेलं नाही आहे विचार करण्यात येणार नाही म्हणजे वायरमनला संधी नाही हे आता कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो सातवा मुद्दा ता आहे तो त्यानंतर आठवा मुद्दा बघा अतिरिक्त ठरलेल्या वरिष्ठ यंत्रचालक म्हणजे हे आता थोडं याच्या बद बदल्या करण्याबाबत आहे आणि ते सिनियर टेक्निशियन जे सॉरी टिनियर सिनियर ऑपरेटर जे आहे तो आपला मुद्दा नाही आहे याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल वगैरे बदलीबाबत मुद्दा आहे महापारेषण कंपनीतील लेखा व मानव संसाधन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत म्हणजे महापारेशन कंपनीमध्ये लेखा म्हणजे अकाउंट्स आणि एच आर एच आर रिलेटेड आणि अकाउंट्स रिलेटेड एल डी सी मॅनेज मैंज, डिप्युटी मॅनेजर वगैरे रिक्त पदे भरण्याबाबत तर सध्या मानव संसाधन व लेखा विभागाचा आकृती बंद स्टाफ सेटअप तयार करणे सुरू असून आकृतीबद्दल बंदबद्दल फायनान्स सॉरी फायनल झाल्यानंतर रिक्त पदे बनण्याबाबत म्हणजे फायनान्स आणि अकाउंटिंगच्या जागासुद्धा निघण्याची संधी आहे निघण्याचे चान्सेस आहे नववा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मित्रांनो हे तुम्ही साता, साता जे तुम्ही सात आठ साधारण नऊ पॉईंट बघितले त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे मुद्दे दोन चार आहेत ज्यामध्ये वायरमन इन्क्लूड करणार नाही फक्त इलेक्ट्रिशियन आहे अप्रेंटिसला टेन पर्सेंट जे काही मार्क्स वाढवून भेटतात ते पण भेटणार आहे त्यानंतर तुमचं झोन वाईज जागांना निघता हेड ऑफिसमधून काढतील हे सुद्धा यांनी म्हटलेलं आहे या गोष्टी अजून कन्फर्म नाही आहे परंतु यावर त्यांनी थोडंसं सिग्नल दिलेलं आहे मॅनेजमेंटने की झोन वाईज जागांना निघता हेड ऑफिसमधून जागा निघता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यामध्ये ते आउटसोर्सिंगला संधी देण्याचा आपण विचार करू असं म्हटलेलं आहे ठीक आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो लक्षात घ्या ही युनियनची बैठक झाली काल म्हणजे अठरा तारखेला बैठक झाली त्याच्यामध्ये पुढे निर्णय होतीलच काही ना काही निर्णय मॅनेजमेंट घेईल फायनल डिसिजन जाहिरात येण्याच्या आधी हे निर्णय घेतले जाते आणि मग ती जाहिरात काढण्यात येईल एकदा जाहिरात आली की पुढे त्याच्यामध्ये ते कुठल्याच प्रकारचे चेंजेस करत नाही आणि नियमानुसार जे काही बसत असेल ते सगळे नियम तिथे लावण्यात येतील मॅनेजमेंटद्वारे ठीक आहे तर हे काही मुद्दे आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या ते हे अतिशय महत्त्वाचं अपडेट तुमच्यासाठी होतो त्यामुळे आपण ते घेऊन आलेलो आहे आणि पुढेसुद्धा असे अपडेट आपले चालूच राहणार आहे जे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण विद्यार्थ्यांना माहिती नसतं विद्यार्थी मित्र परत परत, परत तेच प्रश्न विचारतात परंतु आपण आपल्या व्हिडिओद्वारे आणि पुढे आपलं सगळं फोकस आपण महाट्रान्सपोर्ट टेक्निशियनवर करणार आहे तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे तुमचं एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि तुम्हाला ही गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळाली पाहिजे यासाठी मी अतोनात प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि आपण टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे त्याच्यामध्ये आपण टेस्ट सिरीजमध्ये एम एस सी बी टेस्ट सिरीज आपण तुम्ही व्हिडिओ बघू शकता आपण ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये साधारण चाळीस शेडिंग मटेरियलमध्ये ठीक आहे त्याच्यामुळे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता तुम्हाला मी लिंक दिलेली आहे त्यावर तुम्ही ती परचेस करू शकता ठीक आहे आणि जास्तीत जास्त आपण असे व्हिडिओज पुढे घेऊन येणारच आहात त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मी त्याला मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतो यावेळेस कारण की पुढे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्या सिलेक्शनसाठी जे जे महत्त्वाचं आहे ते आपण सगळं करणार आहे आपल्या चॅनल थ्रू आणि आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू इंजिनिअर अमोल टेलिग्राम चॅनल थ्रू ठीक आहे असा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्वक तुम्हाला वाटलं असेल तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या ग्रुप्समध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी आय टी आय केलेलं असेल त्यांना तो शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि विद्यार्थी मित्र तयार राहतील पुढे कुठल्याही दिवशी जाहिरात येऊ शकते डॉक्युमेंटेशन रेडी ठेवा धन्यवाद मित्रांनो